आम्ही आदले दिसा दोन तीन दीस पहिले सगळे करताले दुकाना उघडून बंद करपाचो विषय ना पण आदल्या दिसात करचो पडतलो त्या खातीर आमची जेन्ना असोसिएशन असा तुम्ही सगळे जण वांगडी असा आम्ही स्वतःहून आपल्या 10,000 सांगले जाल्यार आदल्या दिसा प्लॅन केल्या उपरांत ते सगळ्या जाणांक सांगपाचे पणजे येयात म्हण पणजे जर आम्ही जर आझाद मैदानाचे 15-20 जाण जर बसले जाल्यार काय अर्थ जावचो ना आमकां जर सक्सेस जाय जाल्यार आम्ही थंयसर हजारांनी लोक जमचे पडटले सो त्यामुळे त्यामुळे आम्ही येता त्या 7 तारखेक थंयसर आझाद मैदानाचेर ठाण मारूया 10 सुमार आम्ही बसूया थंयसर आणि आपापल्या आमदाराक त्याच्या पहिली म्हणजे फाल्याच्यान आम्ही प्रत्येक म्युनिसिपॅलिटीचे असोसिएशन असतात आपल्या आमदाराक सांगात मेळात वचून फाल्यां नाल्या परवा सोमार मंगळार बुधवार आपल्या आमदाराक सांगात तुका जर जर आमच्या वांगडा रावपाचे असा थंय यो म्हणून अशें जावंक शकना की आम्ही भिकारी कशे प्रत्येकाच्या दारांत वचूंक जाय तेका सांगूया आमच्या समोर यो म्हणून थंयसर यो आणि आमकां थंयसर एश्युरंस दी की आमचो विषय येता ते असेंब्लीन उलोवन तो विषय तडी काडटले म्हणून आमच्या फावरान प्रॉब्लेम सॉल्व करतले म्हणून तेंकां जाय तशें न्ही कारण आमचे 13 म्युनिसिपॅलिटी 13 म्युनिसिपॅलिटी आसात आणि एक कॉर्पोरेशन हे 14 आमदारांनी जर आमच्या फाटल्यान रावात आणि सगळ्या रुलिंग चडशे रुलिंगातलेच आसात आय थिंक एक सोडलो जाल्यार सगळ्या रुलिंगातले आमदार आसात ते फाटल्यान रावात जाल्यार हो त्या देश कांयच न्ही कसो स्क्रॅप जातलो तेंकां जाय जाल्यार ते टॅक्सीवाल्यां खातीर ते जाय जाल्यार ते बाकीच्या इतर लोकांक खातीर खटपटी करतात आमच्या खातीर केन्ना करतले काय म्हणून विचारचे पडटले तेंकां जाय म्हणून तेंच्यांनी कोझिनोवाल्यांक 272 कोटी रुपयाचो रिबेट दिलो तेन्ना तेंच्या फाटल्यान रावतात हे कित्याक खातीर आमच्या फाटल्यान कित्याक ना म्हणटकूच हो विषय करचो पडटलो आणि ह्या 2-3 दिसांनी आपापल्या आमदाराक सांगूया आणि आम्ही पूर्व तयारीन हांगासर आझाद मैदानाचेर मेळूया त्याच्या उपरांत त्या दिसा थंयसरले जे कोर टीम आसा आमची त्याच दिसा सीएमा कडे रिटर्न रिप्रेझेंटेशन दिवया ज्या प्रमाणे आमच्या एका वांगड्यान सांगले की सीएमाक रिप्रेझेंटेशन दिवंक जाय दिवया दाखोवया पयले आम्ही कितले लोक आसात ते बंद जेन्ना आमचो सगळ्या दुकानाचो बंद म्हणून जेन्ना एर जातलो आणि शटर डाऊन झाले म्हणून जेन्ना सीआयडी रिपोर्ट सीएमाक वयतलो तेन्ना आमचे त्या रिप्रेझेंटेशनाक आणि त्या ग्रुपाक वचून रिप्रेझेंटेशन दिता तेका वालोर येतलो ना जाल्यार हे अशी खूप रिप्रेझेंटेशन दितात आसले आणि कसल्याच्या पेढयेन उडयता आसले आम्ही ते करपाक दिवया नाका आम्ही ह्या प्रमाणे वचूया आणि सगळे आमचे बाकीचे वेपारी भाव जे आमच्या असोसिएशनाच्या बाहेर असतात त्यांना बी विनंती करूया की लेट इट बी अ फुल फ्लेश गोवा शटडाऊन आता कोण ऐकचो ना म्हणून आम्ही झगडूया नाका जे पद्धतशीर एसेन्शियल कमोडिटीज किती असतात त्यांना सांभाळून घेऊन जे दूध व्यापारी असतात किंवा बाकीचे फार्मासीज असतात पेट्रोल पंप त्यांना आम्ही ना रिक्वेस्ट करता बाकीच्या सगळ्यांक रिक्वेस्ट करूया आणि वचूया ते बसतले त्यांना तुम्ही रिक्वेस्ट करतले बंद करा म्हणून आता शॉपा जर बंद असले पुढे ते बसतले ऑलमोस्ट सगळे जितके दुकान व्यापार विकतात तितके रस्त्यावर विकतात टोटल बंद करून एक इफेक्ट दिसतलो बंद झाले अदरवाइज अर्धे मार्केट चालू अर्धे बंद विदिंग गिव्ह एनी इफेक्ट टोटल बंद करीत जाल्यार आमचे सक्सेस जाऊ शकतो आशिष हो जो प्रश्न हांवें उपस्थित केलो तो बहुमताचो कित्याक पणजेच्या मार्केटान सुद्धा वेंडर खूप आहात आम्ही जसे आशिषान सांगले की बंद करपाचे त्यांना आमचे फूल मार्केट इवन जाले वेंडर सुद्धा बंद असतले की आम्ही सगळ्यांक रिक्वेस्ट करतले की टोटल मार्केट बंद करावे आणि ह्याच्या पहिले आम्ही ते केलेले असा हे जे कायदे असा ते फक्त किती टेनंट्सांकूय न्ही फाल्यां तेंकाय आसा थोडे बांका फिक्स आहा थोडे खूप सतवणूक जाल्या हरेसमेंट चालू आसा आणि आम्ही आता हांव कित्याक उलयलो तर तो म्हणटा की वेंडर उक्ते केले की ते मार्केटाचो इफेक्ट करून आम्ही टोटली मार्केट आमचे पणजेचे बंद करतले तशेंच जशे पणजे म्हापशेकरांनी सांगल्या तशे आम्ही बाकीचे जे जर हे आसा व्यापारी आणि ते जर आमच्या विनंतीक जर करून आपले जर आस्थापना जर बंद करतात कोणाक फोर्सिबिली आम्ही करू शकना कित्याक ते भायर असतात पण एक रिक्वेस्ट करीत जाल्यार ते सुद्धा आमकां आधार दितले आणि आम्ही त्यांच्या कडे ते पत्राद्वारे मागू शकतात अशें म्हाका दिसता पण हांव तुमकां एश्युरंस दिता की आमचे पणजेचे मार्केट तुम्ही सांगल्या प्रमाणे टोटल बंद असतले जर तुमकां ताचो सिरियसनेस खबर ना तर तुम्ही खूप फाटल्यान आसात हे जे आसा तो उजो पेट्रोल आसा फाटल्यान
पयली लक्षात दवरप आणि दिस इज द हाय टाइम टू एव्हरीबडी शुड कम टुगेदर. सगळे असोसिएशनचे अध्यक्ष आहे त्यांच्यानी सगळ्या तेका जॉईन जावचे, त्यांचे डेलिगेशन घेऊन बेगीनच्या बेगीन सीएमा एक रिप्रेझेंटेशन दिवचे की आम्ही सगळे जण एकठे येऊन या सरकारात जाब उतरपाचो आणि आमची सगळे एकठे रावपाची कॅपॅसिटी आज उरलेली असा की फुटाफूट घालपाची सुद्धा तयारी आता तयारी चालू झाली असतली, पण आम्ही त्याला बळी पडत असताना आम्ही आमची एकी दाखवूया. म्हणून तुमच्याकडे मागणी असं की हजर आम्ही खूप परत परत मेळया, आमची असोसिएशन घडटली गोयभर आशिष बाबान आमकां फुकटे आमी सांगिल्लें येता, तुमचो सगळ्यांचो सहकार्य आमकां आसतलें आनी हेजे मुखार आमी सगळ्यांनी एकवट रावन हो प्रश्न आमी सोडोवपाचो प्रयत्न करया. अचानक गव्हर्नराक असेंब्ली सेशन इन हाऊस आसल्या विदाऊट आसचे परत विदाऊट डिस्कशनाक अचानक हे असे ऑर्डिनन्स काढून म्हणजे इट लुक्स लाईक देर इज समथिंग फॉल प्ले. आमची आमचे आजो माय बापूय मागीर हांव मागीर भुरगीं फाल्यां सोबत दुकान गेले आम्ही किती करचे. अधिकाऱ्यांक जे मुद्दे आसात त्यांच्या अगेन्स्ट बिचारी मशीन आसतले आणि फूल सपोर्ट असा. हे गोयचे शॉपकीपर असोसिएशन एक करून हे पण मुखार पण आता ही चळवळ चलयल्या न्ही ती अत्यंत बरी केली. आता म्हापसा मर्चंट असोसिएशनचे आभार मानतात, जेन्ना जेन्ना आमचे अन्याय झाला तेन्ना तेन्ना ते उठून आमकां सगळ्यांक एकठांय करपाचे श्रेय तांकां. आख्खे जे गोंयांतले आसा न्ही तेचेर हे बारीक बारीक करून आघात करपाचे आसा. सो सगळ्यांक कलर जावचे आमी असोसिएशन हे करचे हे म्हाजे मागणे सगळ्यांक लागी. बरे एक एडवोकेट आमकां जायच पडटले कित्याक वी आर नॉट नॉलेजेबल, आमी सगळे आमकां ती नॉलेज उरना मुखार. पण केन्ना जर उलो मारलो जायत जाल्यार सगळे मर्चंट असोसिएशन एकठांय जायन मुखार सरान येवन आमी सगळे जाण विरोध करू, या कायद्याक विरोध करया. आयज बाब शिरोडकरान जशी मिटींग मागयल्या परत एकदा सगळे जण पदक तर एकी कडेन येवया मिटींग घेवया आणि फायनल डिसिजन घेऊया. अध्यादेश आमचे जो पण लागू केलेलो आसा तेजे गंभीरपणे सगळ्यांनी घेवपाक जाय, गांभीर्यान घेवपाक जाय. आमचे जी पण सगळी संघटना आयज हांगा उपस्थित जाल्या त्या संघटनांनी येवन आमकां हांगा तेंको दिला आणि हो तेंको म्हाका दिसता आझाद मैदानाचेर वचून आमी सरकाराक दाखोवचो पडटलो. म्हाजे मत आहा की हेंच्यानी पयली सरकाराने वचोंक जाय. सरकार तुका आमी 7 दीस टायम दिता, विदीन 7 डेज तुम्ही सांगा किती करता, तुम्ही घेता तुम्ही फाटी घेता काय ना ते सांगा आमकां. त्याच्या नंतर एक डेलिगेशन सीएमआयडी उलून डिस्कस करूंक जाय आणि तुम्ही त्याच्यात तुम्ही ऐका ना झाल्या. हे साडी शॉपिंग करपाक आता बेळगाव वचपाची गरज ना, पणजीतल्या बॉम्बे बाजारांत तुमकां दर्जेदार प्रकारच्यो साड्यो खरेदी करपाक मेळटा. नवीन व्हंकलेक नववारी असो किंवा उत्तर भारतीय लेहंगा, सिल्क साडी किंवा कॉटन साडी, तुमची पसंत आणि आमचे कलेक्शन. साडी स्वतः खातीर खरेदी करा किंवा गिफ्ट करा. बॉम्बे बाजार 18 जून रोड पणजी.